अंमली पदार्थ चोरी प्रकरणातील फरार असलेला न्यूट्रिशन दुकानामध्ये विक्री करणारा आरोपी निकेश पाटील अखेर पोलिसांच्या आलाय त्याने स्वतःहून शरणागती पत्कारल्याने त्याला अटक करून अधिक तपासाची माहिती त्याच्याकडून बाहेर काढण्यासाठी पेण न्यायालयाकडनं पोलिस कोठडीमध्ये त्याची रवानगी करण्यात आली पोलिसांनी आरोपीला अटक केली असली तरी चाळीस दिवसांपासून तो फरार राहून पोलिसांना गुंगारा देत होता अखेर तो पोलिसांना शरण आल्याने पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयामध्ये हजर केलेला आहे जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर त्याचे मुंबई उच्च न्यायालयामध्ये जामिनासाठी प्रयत्न सुरू होते असं समजून आलंय निकेश पाटी ला नाये ला नाये पाटील याला न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर त्याच्या वकिलांकडून बचाव करण्यासाठी युक्तिवाद करण्यात आला परंतु सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील यांनी गुन्ह्याची तीव्रता अंमली पदार्थाची चोरी व त्यामुळे तरुण पिढीवर होणारे परिणाम या बाबींचा तपशिलावर न्यायालयासमोर मांडला आणि दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपी निकेश पाटील याला सहा पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याचं सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील यांनी सांगितलं आहे